आई तू आणि आबा कुठे बाहेर फिरायला का नाही जात? म्हणजे एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी महाबळेश्वर वगैरे? जाणार होत ना, उद्या परवाच जाणार होत कोकणात अंजरल्याला. कोकणात कसलं जात आहे, केवढं उकडत असेल तिथे. अगं आत्ताच खरं कोकणात जाण्यात मजा आहे. तिथे मग शेवटचे आंबे फणस खायचे, ताईच्या हातच्या फणसाच्या पोळ्या खायच्या, समुद्रावर फिरायचं. तिथला समुद्र काही इथल्यासारखा नाही आहे, शांत स्वच्छ आहे. दिवस कसे जातील काही कळणार सुद्धा नाही. पहिला पाऊस अंगावर घ्यायचा आणि मग मातीच्या वासानं भरलेल्या मनानं घरी परतायचं. वाई तू तर एकदम कविताच केलीस. अगं कितीतरी दिवस मागे लागले होते ह्यांच्या, पण मग ते सहलीचं प्रकरण झालं, मग रमाची केस, मग सगळं राहूनच गेलं. खरं तर पूर्वालाही न्यायचं होतं माझ्या मनात, पण आता सत्य आलंय, ती राहील इथंच. जानवी तुम्ही असं करा ना, परत येताना तू, भास्कर, सत्या आणि पूर्वा आम्हाला घ्यायला या, म्हणजे तुमची ट्रीप होईल त्यानिमित्तानं. आणि आम्ही परत आलो की पूर्वाचं डोहा जेवण करायचं. काय कसं वाटलं बेत? उत्तम. ताईलाही घेऊन येऊ बरोबर येताना. डॉक्टरला तब्येत दाखवण्यासाठी बोलवलं तर यायची नाही, डोहा जेवणाला येईल. त्या उद्धवच्या पायाला सतत भिंगरी लागलेली, त्यामुळे ताईचं कित्येक वर्षात बाहेर गावीच जाणं झालेलं नाही. डोहा जेवणाच्या निमित्तानं तिला बोलवून घेऊ आणि मग आली की चांगल्या डॉक्टरला तिची तब्येत दाखवूया. बाई अगदी फुलप्रूफ प्लॅन केलायस तू. फक्त एकच चेंज, मी गावी नाही येणार. का गो बाई? पूर्वा ताईंचं डोहाळे जेवण करायचं म्हणजे इथे सगळी तयारी नको का करायला? अगं वेडे, डोहाळे जेवण करायचंय, गाव जेवण नाही. हो नाही, पण आपल्या घरचं पहिलंच डोहाळे जेवण आहे, मी ते थाटामाटात नको का व्हायला? अगं जान्हवी, पहिलंच डोहाळे जेवण आहे, शेवटचं नक्कीच नाही. काय? हो ना, आपण ना विशाखाताईंचं डोहाळे जेवण सुद्धा एवढ्याच थाटामाटात करूया. हा आई, तांदूळ निवडून झाले, आता फक्त भात टाकायचं बाकी आहे. नीट नीट नीट. हा.